गेल्या बहात्तर तासापासून धुळे जिल्ह्यात निर्गुण खुनांचं सत्र सुरू असून यामुळे पोलीस दलासह सर्वसामान्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे शिरपुरात तरुणाचा ठेचून खून करण्यात आला तर अनैतिक संबंधाच्या सं संशयातून साक्री तालुक्यात डोंगर शिरवाडे येथे महिलेचा दगडानं ठेचून खून करण्यात आला होता त्यानंतर आज आणखी एका निर्घुण खुनाची खळबळजनक घटना उजडात आली आहे साठ वर्षीय वृद्धाचं छाटून धडा वेगळं करण्यात आला आहे साक्री तालुक्यातील वारसा इथे राहणाऱ्या मंगळ्या पांडू सोनवणे या शेतकऱ्यानं पिंपळनेर पोलिसात दिलेल्या फिरादीनुसार दिनांक सोळा सतरा फेब्रुवारीच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी वारसा गावच्या शिवारातील धाकलू जिवल्या राऊत यांच्या शेतात वंशा पांडू सोनोने वय साठ याचा खून केला आहे धारधार हत्यारानं वार करून वंशा याचं मुंडकं छाटलं आहे या निर्गुण खुनामागचं कारण समजू शकलेले नाही ही घटना वाऱ्यासारखी तालुकाभर पसरली घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास ए पी आय सचिन साळुके करीत आहेत कल्पेश मिस्त्री झुमॉन न्यूज धुळे